किंवा ज्या त्यांनी जर स्पर्धा परीक्षा दिल्या तर त्यामध्ये सुद्धा त्यांना संधी आहेत आणि स्वयंरोजगाराच्याही खूप संधी आहेत, स्वतःचा ते उद्योग सुरू करू शकतात. आताच आपण चर्चेअंती सरांनी आपल्याला याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. तर सर आपली खूप छान चर्चा सुरू आहे. तर यामध्ये सर मला एक विचारायचं होतं की पदव्युत्तर महाविद्यालय जी आहेत तर याची प्रवेश पद्धती कशी आहे? पदव्युत्तर प्रवेश सुद्धा ऑनलाईन सीईटी मध्ये जे गुणानुक्रमानुसार ते दिले जातात यासाठी सीईटीची परीक्षा द्यावी लागते आणि सीईटी परीक्षा दिल्यानंतर सीईटी मध्ये जे काही मार्क मिळाले आहेत त्यापैकी 70% मार्क आणि सीजीपीए त्याचे 30% मार्क असा या प्रकारे गुणानुक्रमे या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. आणि त्यांचा जो प्रश्न होता की बीएससी झाल्यानंतर काय आणखीन त्याच्यामध्ये बियाणे कंपन्या आहेत, औषधाच्या कंपन्या आहेत, अशा बऱ्याच ठिकाणी त्यांना रोजगाराच्या संधी ह्या आहेत. आणि तसेच पदवी झाल्यानंतर पदव्युत्तर त्यांना एमएससी आहे, एमटेक आहे किंवा आचार्य पदवी या सर्व पुढच्या ज्या उच्च शिक्षणाच्या संधी या सुद्धा यानंतर विद्यापीठांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. एक प्रेक्षकांसाठी सर आपण सांगूया की पदवीमध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची सीईटी नाही, मेरिटवर त्यांना प्रवेश दिला जातो. आणि जर पदव्युत्तर पदवीसाठी घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सीईटी त्यांना द्यावी लागते, मगच त्यांचा प्रवेश निश्चित होतो. तर सर मला एक प्रश्न होता की आपण सांगितलं आता आपली चर्चा सुरू होती की पदवीला प्रवेश कसा घ्यायचा, 12वीचे आता निकाल लागलाय, तर सर एक महत्वाचा प्रश्न होता की ह्या अर्जासोबत कोणती कोणती कागदपत्रं जोडणं आवश्यक? ऑनलाईन फॉर्म भरताना महत्वाचं म्हणजे 12वीचं गुणपत्रक जे आहे हे साक्षांकित केलेलं 12वीचं गुणपत्रक हे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर परराज्यातील इतर राज्यातील विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी मायग्रेशन हे एक सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शेतकरी अथवा शेतमजूर अथवा मत्स्य व्यावसायिक असेल तर त्याप्रमाणे त्यांना 7-12 उतारा हा चालू वर्षाचा देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर अपंग असेल तर त्याचं हे सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे. स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा प्रकल्प पीडित असतील त्यांचंही त्या ठिकाणी सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नॉन क्रिमी लेअर असेल आणि अशा प्रकारची सर्व ही जी साक्षांकित केलेली याला ज्याला आपण अटेस्टेड कॉपीज म्हणतो अशा या सर्व जे प्रमाणपत्र आहेत ते अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे. म्हणजे सर महत्वाचं आहे की 7-12 उतारा जो आहे की ज्याचे 10-12 अधिवार त्यांना वाढणार आहेत तो चालू वर्षाचा हवा आणि या सगळ्या प्रती ज्या अर्जासोबत जोडायच्या त्या साक्षांकित करून जे स्वीकृती केंद्र आहेत 6 जे महाराष्ट्रामध्ये आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी कुरिअरनी किंवा पोस्टांनी पाठवायचे ते आवश्यक आहे. सर आपण सांगितलं की हे प्रवेश प्रक्रिया ह्या पद्धतीने राबवली जाते. तर संलग्न कृषी महाविद्यालयाबरोबर घटक महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया या पद्धतीनेच राबवली जाते का यासाठी काही वेगळी पद्धत आहे? ही पद्धत घटक आणि संलग्न महाविद्यालयासाठी सारखीच आहे. कारण ऑनलाईन एमकेशीएल मार्फत फॉर्म भरून त्यानंतर गुणानुक्रमांक ज्याला आपण मेरिट यादी म्हणतो ती यादी लावली जाते आणि त्यामध्ये 70% हा जो युनिव्हर्सिटी कोटा असतो आणि 30% महाराष्ट्र कोटा असतो त्याप्रमाणे एक वेगळ्या वेगळ्या राऊंड मध्ये पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड अशा पद्धतीने आणि जो प्रवेश असतात ते ऑनलाईनच दिले जातात. विद्यार्थ्याला कुठे प्रवेश मिळाला ते कोणत्या महाविद्यालयामध्ये मिळाला हे त्याला ऑनलाईनच कॉम्प्युटरवर कळू शकतात. सर एक प्रश्न येतोय, कोमल गोमासे अकोल्यावरून प्रश्न विचारतायत. हा बोरा कोमलजी. हॅलो सर, 12वीहून 1 किंवा 2 वर्ष गॅप घेतलेला आहे आणि बायो होतं माझं, तर मग पुढे प्रवेश मिळू शकतो का कृषी पदविकेसाठी? निश्चितपणे प्रवेश मिळू शकतो आपल्याला. जरी आपण 2 वर्ष गॅप घेतलेला असला तरी आपलं जे गुणपत्र आहे 12वीचं ते आपण आणि त्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे आपण ऑनलाईन फॉर्म भरून आपल्याला प्रवेश मिळू शकतो. म्हणजे आता 10वीचा निकाल लागलेला आहे आणि कृषी पदविकेसाठी आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर मगाशी जो संकेतस्थळ सांगितलं त्या संकेतस्थळावर जाऊन आपण याबद्दल अजून तपशीलवार माहिती घेऊ शकता. सर आपण आता स्वीकृती केंद्राचा जो उल्लेख केला होता सर, तर ही स्वीकृती केंद्र जी आहेत ती कुठे कुठे आहेत जरा आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर सर त्यांना अर्ज तिथे पोहोच करणे किंवा पाठवण्यास सोयीचं होईल? ही स्वीकृती केंद्र महाराष्ट्रामध्ये
अकोला, पुणे, नागपूर, बीड, अहमदनगर आणि पनवेल अशा 6 ठिकाणी ही स्वीकृती केंद्र आहेत. म्हणजे सगळ्या विभागामध्ये पुणे असेल, अहमदनगर, बीड, नागपूर, अकोला आणि पनवेल या 6 ठिकाणी ही स्वीकृती केंद्र आहेत, जिथे ज्यांना पालकांना किंवा पालकांना आपला अर्ज द्यायचा असेल तर ह्या ठिकाणी ते अर्जाची प्रिंट आउट काढून त्याच्यासोबत जी आता सांगितलेली कागदपत्र आहेत ती जोडून त्या स्वीकृती केंद्रावर जमा करायची आहेत. सर, हे स्वीकृती केंद्रावर जमा केल्यानंतर काय पुढे काय करायचं आहे? त्यानंतर महाराष्ट्राची जी मेरिट लिस्ट आहे, एम कोट्याची मेरिट लिस्ट आणि यू कोट्याची मेरिट लिस्ट लावली जाते आणि त्या मेरिट लिस्टनुसार कुठे प्रवेश मिळालेला आहे तो आपल्याला एमकेसीएलच्या वेबसाईटवर हा पाहता येतो आणि मेरिटनुसार कुठल्या विषयामध्ये त्यांना प्रवेश हवा आहे त्यामध्ये प्रत्येक विषयाची, मग त्यामध्ये कृषी असेल किंवा उद्यानविद्या असेल किंवा कृषी अभियांत्रिकी असेल किंवा जैवतंत्रज्ञान असेल किंवा गृहविज्ञान असेल, त्यामध्ये त्यांचे मेरिट कुठे आहे आणि त्यांना त्यांच्या गुणानुक्रमांकानुसार कुठे प्रवेश मिळालेला आहे त्याची सर्व माहिती त्यांना ऑनलाईन या वेबसाईटवर मिळू शकते आणि त्यानुसार जिथे त्यांना प्रवेश मिळालेला आहे त्या ठिकाणी त्यांनी फी भरून त्या ठिकाणी प्रवेश घ्यावायचा आहे. म्हणजे सर, त्यांना जर अर्ज स्वीकृती केंद्रावर द्यायचा असेल तर त्याच्याबरोबर त्यांचा तो 600 रुपयाचा खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीवसाठी 300 रुपयाचा धनाकर्ष त्या अर्जासोबत जोडून तिथे द्यायचा आहे. सर, खूप छान आपण माहिती देतात कृषी शिक्षणामध्ये काय संधी आहेत आणि अर्ज कसा करावा आणि याच्यासाठी कोणत्या कोणत्या प्रवेश प्रक्रिया पद्धती आहेत. सर, खूप छान चर्चा सुरू आहे, आपण इथे एक विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपल्या चर्चेकडे वळू. एक विश्रांती. चित्रसृष्टीचे तारे येती रसिकांच्या भेटीला, चंदेरी सोने मराठी चित्रपट सृष्टीची रंगीत दुनिया, पुराण पडतो जन्मचाईचे रंगभूमीशी नाते, खास मुलाखती, प्रत्यक्ष चित्रण, संकलन, ध्वनिमुद्रण, प्रेस कॉन्फरन्स, प्रीमियर आणि मराठी चित्रपट सृष्टीतील खास बातम्या फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर. प्रसारण दर महिन्याच्या 1, 3, आणि 5 शुक्रवारी सायंकाळी 7:15 पाहायला विसरू नका. आई विण या जगात साऱ्या, दुसरा नाही माझ्यावरती हृदयाचा फुले पांघरणार. सागराची असीम गहराई आई, आकाशाची निळसर नवलाई आई, आनंदाची अक्षय हिरवाई आई, मातृत्वाची अद्भुत पुरवाई आई, कमरेवर हात नसणारी तू कार्यमग्न विठाई, लेकरांसाठी त्याने धाडले देवालाच तू उत्तरदायी. माझी माया, माझी माया, माझी कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे कृषी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी. सर, एक अहमदनगरवरून प्रश्न येतोय, सागर हफ्ते प्रश्न विचारतायत. हॅलो, बोला सागर जी. माझा बी बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे जळगाववरून. तर मला पुढे कोणते कोर्सेस आहे म्हणजे अग्रीमध्ये? हा, आपला प्रश्न, आपण बी बायोटेक्नॉलॉजी केलेला आहे तर बी बायोटेक्नॉलॉजी केल्यानंतर ह्या कृषी विद्यापीठ जे आहेत महाराष्ट्रामध्ये, तर आपल्याला आपली जी काही शैक्षणिक अर्हता आहे ती विद्यापीठामध्ये जो काही अभ्यासक्रम आहे त्यामध्ये बीएससी बायोटेक्नॉलॉजी जर केलं तर आपल्याला एमएससी बायोटेक्नॉलॉजीसाठी प्रवेश मिळू शकतो. परंतु आपण बी बायोटेक्नॉलॉजीचा जो काही कोर्स केलेला आहे तो कदाचित त्या बेसिसवर आपल्याला कृषी विद्यापीठामध्ये प्रवेश मिळू शकणार नाही.
अच्छा, म्हणजे बीई बायोटेक्नॉलॉजीवर त्यांना प्रवेश मिळणार नाही. सर, प्रवेशाबद्दलचा विषय निघाला होता, त्या अनुषंगाने एक मला विचार असं वाटतं की सर, हे जे कृषी महाविद्यालय आहेत किंवा कृषी तंत्र विद्यालय आहेत, त्यांची प्रवेश क्षमता किती आहे? म्हणजे किती विद्यार्थी महाराष्ट्रातनं या कोर्सेससाठी प्रवेश घेऊ शकतात? महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठामध्ये जे आज 133 महाविद्यालय आहेत, त्यामध्ये 29 घटक महाविद्यालय आहेत आणि 104 संलग्न महाविद्यालय आहेत. या सर्व महाविद्यालयांची मिळून 10,000 आसपास ही प्रयोगक्षमता आहे. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जे 45 घटक आणि संलग्न महाविद्यालय आहेत, त्यांची मिळून 3,544 अशी प्रवेश क्षमता आहे. म्हणजे महाराष्ट्रात एकूण 10,000 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे कार्यक्षेत्र आहे पश्चिम महाराष्ट्राचं, याच्यात 3,500 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. सर, आता आपण एक प्रश्न होता की अर्जासोबत कोणती कागदपत्र जोडावी, तर याच अनुषंगाने एक प्रश्न होता की हे अर्ज बऱ्याच वेळा बाद होतात कारण पालकांना माहिती नसतं की काय करावं, तर याच्यामध्ये बाद होण्याची मुख्य कारणं कोणती आहेत, याच्याबद्दल काय सांगता येईल? यामध्ये मुख्य कारण जे आहे मार्कशीट, तर मार्कशीटची जी साक्षांकित प्रत आहे ती जर जोडली नसेल तर त्यामध्ये तो अर्ज बाद होण्याची शक्यता असते. किंवा काही पालक हे नोकरीमध्ये असतात आणि त्याच्यामध्ये, किंवा काही उमेदवार हे सुद्धा काही ठिकाणी नोकरी करत असतात, तर त्याच्यामध्ये ना हरकत प्रमाणपत्र ही जोडलेले नसणं, आता अशा प्रकारची जर काही, आणि जे प्रमाणपत्र आहेत तेही काही योग्य प्रकारची प्रमाणपत्र नसणे, त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये अर्ज ही बाद होण्याचा धोका असतो. अच्छा, म्हणजे सर, जर ही कागदपत्र साक्षांकित नसेल केलेली किंवा स्वतःची सही नसेल केलेली तर यामुळे पण अर्ज बाद होऊ शकतो. तर सर, हे कृषी शिक्षणामध्ये बरेच अमूलाग्र असे बदल करण्यात आलेले आहेत की देश पातळीवर असतील किंवा महाराष्ट्रात असतील, तर याच्यासाठी सर कोणत्या समितीने काही अभ्यासक्रमात बदल सुचवले आहेत का? कृषी तंत्र विद्यालयामध्ये आपण दुसऱ्या वर्षासाठी काही स्वयंरोजगारासाठी 6 असे नवीन आपण एक विषय त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. तसेच देश पातळीवर जी चौथा अधिष्ठाता कमिटी आहे, फोर्थ डीन्स कमिटी, यांनी जो काही अभ्यासक्रम आपल्याला शिफारस केलेला आहे त्याची सुरुवात चारही विद्यापीठामध्ये 2007-08 साली सुरुवात केलेली आहे. आणि त्यामध्ये 7व्या सेमिस्टरमध्ये किंवा 7व्या सत्रामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन, ज्याला आपण रावे म्हणतो, रुरल एग्रीकल्चरल वर्क एक्सपिरियन्स, हा या ठिकाणी एक वेगळा असा एक उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 8व्या सत्रामध्ये, ज्याला आपण वर्क एक्सपिरियन्स म्हणतो, त्यामध्ये एक्सपिरियन्शियल लर्निंग, हे असे एक्सपिरियन्शियल लर्निंगचे वेगवेगळे मॉड्यूल हे विद्यार्थ्यांना दिले जातात. आणि अनुभवाधिष्ठित, कार्यानुभवाधिष्ठित ज्याला आपण म्हणू, ज्याला आपण प्रॅक्टिकलवर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न या नवीन अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. आणि या चौथ्या डीन्स कमिटीच्या किंवा अधिष्ठाता कमिटीप्रमाणे यामध्ये बऱ्याच नवीन विषयाचा अंतर्भाव सुद्धा या सिलेबसमध्ये केलेला आहे. सर, जे 7व्या सत्रामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता यावा यासाठी कार्यानुभव, ग्रामीण कार्यानुभव असा कार्यक्रम राबवला जातो, ज्याला आपण रावे म्हणतो. सर, एक प्रश्न विचारतायत दिगंबर माळीजी मुंबईवरनं, प्रश्न विचारतायत, विचारा माळीजी. हा सर, मी 12वी पास विद्यार्थी आहे. तर मला ग्रीन हाऊस आणि टिश्यू कल्चर मध्ये कोर्स आहे का अग्री मध्ये कुठला? 12वी मध्ये आपण कोणत्या याच्यामध्ये आहात, विज्ञान, कला का कॉमर्स मध्ये? कला शाखेतून. सर, कला शाखेतनं त्यांनी 12वी पास केलेलं आहे, तर त्याच्यासाठी कोणते अभ्यासक्रम आपल्याकडे आहेत? यामध्ये आपल्याला 10वी पास झाल्यानंतर जे कृषी तंत्र पदविका आहे त्यामध्ये आपण प्रवेश घेऊ शकता. आणि आपण जसं म्हटलेलं आहे की आपल्याला सेडनेट हाऊस किंवा पॉली हाऊस याचा अभ्यास करायचा आहे, तर या सर्व गोष्टींचा अंतर्भाव या कृषी तंत्र पदविकेमध्ये आपण केलेला आहे. त्याचप्रमाणे माळी प्रशिक्षण हा जो एक आपला उपक्रम आहे त्यामध्ये सुद्धा ते प्रवेश घेऊ शकतात. आणि त्यांना जो अभ्यास करण्याची त्यांची जी इच्छा आहे, यामध्ये शेडनेट हाऊस आणि पॉली हाऊस, तर या प्रकारचा अभ्यासक्रमाचा अंतर्भाव कृषी तंत्र पदविकेमध्ये आहे. आणि त्यांनी कला शाखेमध्ये केलेलं असल्यामुळे कदाचित त्यांना कृषी
याच्यामध्ये आपले जे काही पदव्या आहेत त्यासाठी प्रवेश मिळू शकणार नाही. म्हणजे सर त्यांनी कलाशाखेमध्ये पदवी घेतल्यामुळे. पण सर एक आपल्याकडे कृषी महाविद्यालय पुण्यामध्ये हायटेक फ्लोरिकल्चर हा जो प्रकल्प आहे याच्यामध्ये आपण त्यांना काही प्रशिक्षण देतो का? महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जे आपलं उच्च तंत्रज्ञान पुष्प उत्पादन केंद्र जे आहे व पुणे कृषी महाविद्यालयामध्ये या ठिकाणी या विविध प्रकारचे आपण प्रशिक्षण असे देतो आणि त्या प्रशिक्षणामध्ये ते भाग घेऊ शकतात. आणि त्या ठिकाणी जे काही सेडनेट हाऊस पॉली हाऊस आणि त्यामध्ये घ्यावयाची पिकं त्यामधील जे काही तंत्रज्ञान आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं प्रशिक्षण ते निश्चितपणे घेऊ शकतील. म्हणजे त्यांना जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर कृषी महाविद्यालय पुणेशी ते संपर्क साधू शकतात आणि त्यांना पॉली हाऊस सेडनेट या विषयामध्ये ते प्रशिक्षण घेऊन आपला स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करू शकतात. सर आपण आता प्रवेश पद्धतीबद्दल बोलत होतो तर पदव्युत्तर महाविद्यालय जी आहेत ती कुठे कुठे आहेत? म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर पदवी पूर्ण झाली आणि त्याला पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल विद्यार्थ्यांना तर कोणत्या ठिकाणी पदव्युत्तर महाविद्यालय आहे? महाराष्ट्रामधील चारही कृषी विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सोय ही आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये पदव्युत्तर महाविद्यालय राहुरीला आहे. त्याचप्रमाणे पदव्युत्तर शिक्षणाची सोय पुणे आणि आपण नवीनच कोल्हापूर आणि धुळे या ठिकाणी सुद्धा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे. कृषी अभियांत्रिकीसाठी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय जे राहुरीला आहे त्या ठिकाणी एमटेक हा अभ्यासक्रम एक राबवला जातो. नुकताच आपण त्या ठिकाणी अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये कृषी अभियांत्रिकीमध्ये आचार्य पदवी सुरू केलेली आहे. आणि महाराष्ट्रातील इतरही जे आपले विद्यापीठ आहे म्हणजे चारही कृषी विद्यापीठामध्ये हा पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवला जातो. सर एक कृष्णा भिसेजी प्रश्न विचारत आहेत लातूरहून. हा बोला कृष्णाजी. हॅलो सर. हा बोला. नमस्कार सर. नमस्कार. बीएससी अग्री ही जी डिग्री आहे ना सर ही मुक्त विद्यापीठामधून जर आपण घेतली तर त्याच्यातला आणि विद्यालयामधून जी डिग्री घेतो त्याच्यामध्ये जो याचा जो बेस आहे हा सारखाच आहे का? हा सर त्यांचा प्रश्न असा होता की जी कृषी महाविद्यालयामध्ये बीएससी पदवी दिली जाते ती आणि मुक्त विद्यापीठाद्वारे देणारी पदवी याच्यामध्ये काय फरक आहे? कृषी विद्यापीठामार्फत दिली जाणारी बीएससीची जी पदवी आहे आणि हे जे आपण दूरस्थ शिक्षण ज्याला आपण मला असं वाटतं आपल्याला अभिप्रेत आहे त्यामध्ये खूप मूलगामी असा फरक असा आहे की यामध्ये चार वर्ष त्या विद्यार्थ्याला महाविद्यालयामध्ये अभ्यास करावा लागतो. थिअरी आहे प्रॅक्टिकल आहे ते सर्व करावं लागतं आणि इतर विद्यापीठामध्ये जी पदवी दिली जाते दूरस्थ शिक्षण जर ते असेल तर त्यामध्ये त्याचं जे काही माध्यम आहे शिक्षणाचं आणि त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकावर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भर नसल्यामुळे या दोन पदव्यांची तुलना करणं अवघड आहे. म्हणजे याच्यामध्ये जास्त प्रॅक्टिकलवर भर दिला जातो आणि हा चार वर्षाचा अभ्यासक्रम आहे आणि जो मुक्त विद्यापीठाचा आहे तो दूरस्थ पद्धतीने आहे म्हणजे तिथे फक्त कॉन्टॅक्ट सेशन असतात त्याच्यामुळे या दोन पदवीमध्ये तुलना होऊ शकत नाही. सर खूप छान आपण माहिती देत आहात. आपण एक इथे विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपल्या चर्चेकडे वळूया. एक विश्रांती. गणपती बाप्पा. डेंजरस गेम इज अबाउट टू बिगिन. तुम 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 घुंगरू वाजे पुई 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 मयूर नाचे ढोला कव्वे बासुरी वाजे नाचत गात बोलती सारे दम दमादम दमादम दम दमादम. तुझी पासरी कशी जाऊ रे मी घरी कशी जाऊ रे मी घरी कशी जाऊ मी घरी कशी जाऊ मी घरी कशी जाऊ मी घरी. बाई मी सुजलान 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 बाई मी सुजलान. धाव 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 दत्ता धाव लवकरे धाव
कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा आपला विषय आहे कृषी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी. सर, आपली खूप छान चर्चा सुरू आहे. आपण प्रवेशासंदर्भात इथे चर्चा करत होतो, तर सर एक मला आपण सांगा की ही जी संलग्न महाविद्यालय आहेत तर याच्यामध्ये किती प्रवेश क्षमता असते? संलग्न महाविद्यालयामध्ये साधारणपणे 60 अशी प्रयोग क्षमता असते. काही संलग्न महाविद्यालयाला एक अतिरिक्त तुकडी सुद्धा दिलेली आहे, त्यामध्ये 60+60 असा तेथील प्रवेश हा 120 पर्यंत असू शकतो. आणि कृषी सोडून इतर जे जसे बायोटेक्नॉलॉजी आहे, जैवतंत्रज्ञान किंवा अन्नतंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकी, यामध्ये प्रयोगक्षमता ही 40 असते. पण जर अधिक आणखीन एक तुकडी जर दिली असेल तर 40+40 असं एक 80 इतकी प्रयोगक्षमता होऊ शकते. सर, जसं आपण आता सांगितलं की प्रवेश क्षमता वेगवेगळी असू शकते, जर 40 किंवा 60 एवढी संलग्न महाविद्यालयाची प्रवेश क्षमता असू शकते. सर, आपण पदवीचं जसं सांगितलं की पदवीमध्ये हे बदल करण्यात आले आहेत, तसंच पदव्युत्तर शिक्षणामध्ये सर काही बदल करण्यात आले आहेत? पदव्युत्तर शिक्षणामध्ये नॅशनल कोर ग्रुप यांनी ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण पदव्युत्तर अभ्यासक्रम MSc MTech हा बदललेला आहे. आणि 2009 पासून आपण तो चारही विद्यापीठामध्ये राबवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. MSc आणि MTech साठी 55 क्रेडिट पूर्ण करावे लागतात आणि आचार्य पदवीसाठी 75 क्रेडिट पूर्ण करावे लागतात. यामध्ये काही नॉन क्रेडिट कंपल्सरी कोर्सेस जसे डिझास्टर मॅनेजमेंट असेल किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असेल किंवा अशा प्रकारचे एक नवीन कोर्सेसचाही अंतर्भाव या ठिकाणी केलेला आहे. आणि काही ई कोर्सेस म्हणजे आपण ज्याला म्हणू की दूरस्थ प्रकारे सुद्धा काही कोर्सेस या ठिकाणी त्याचाही सुद्धा अंतर्भाव या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. सर, एक प्रश्न विचारतात विलास मगरे नाशिकवरनं प्रश्न विचारतात. बोला विलासजी. आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा. हा बोला. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. हा नमस्कार. मी बोलतो आहे नाशिकहून. तर सर, मुक्त विद्यापीठ आणि आपलं कृषी विद्यापीठ यांची जी आपण पदवी घेतो तर त्यानंतर आपल्याला स्पर्धा परीक्षा वगैरे देता येतात का? अच्छा, मुक्त विद्यापीठ आणि कृषी पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षा देता येतात का, असा त्याचा प्रश्न होता. मुक्त विद्यापीठामार्फत दिली जाणारी पदवी आणि विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठामार्फत दिली जाणारी पदवी याचं इक्विव्हॅलन्स ठरवणं हे आवश्यक आहे. आणि त्याकरता आपण ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, मग त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या असतील किंवा UPSC असतील किंवा इतरही स्पर्धा परीक्षा असतील, त्यामध्ये मला वाटतं असा इक्विव्हॅलन्स ठरवल्यानंतरच आपल्याला अशा परीक्षेला बसता येईल. सर, आपण खूप छान माहिती दिली. आपला जो पुढील आठवड्याचा कार्यक्रम आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊ. कृषी दर्शन जो पुढील गुरुवारी आहे त्यामधला विषय आहे 100 कोटी वृक्ष लागवड. आणि सहभागी होणार आहेत JJ जाधव, कृषी सहसंचालक फलोत्पादन, कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि सूत्रसंचालन सौ रेवती जाधव ह्या करणार आहेत. तर शेतकरी बंधूंना जर प्रश्न विचारायचे असतील ह्या 100 कोटी वृक्ष लागवडीवर, तर ह्या कार्यक्रमामध्ये ते जरूर संपर्क साधून प्रश्न विचारू शकता. सर, आपण सांगितलं की यामध्ये कृषी पदवीमध्ये पण आमूलाग्र असे बदल करण्यात आलेले आहेत शिक्षणामध्ये आणि पदव्युत्तर मध्ये पण आमूलाग्र असे बदल करण्यात आलेले आहेत. तर ह्या अनुषंगाने सर एक असं विचारायचं होतं की हे जे पदवीला प्रवेश घेणारे विद्यार्थी आहेत तर यांच्यासाठी काही विद्यापीठ काही उपक्रम राबवतं का त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी? विद्यापीठामध्ये 4 वर्षाचा जेव्हा हा पदवीचा अभ्यासक्रम राबवला जातो त्यामध्ये NCC असेल किंवा राष्ट्रीय सेवा योजना असेल किंवा इतरही विद्यार्थ्यांचा एक व्यक्तिमत्व विकास चांगला व्हावा त्यासाठी विद्यापीठांमार्फत वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यात येतात. त्यामध्ये खेळांमध्ये त्यांचा विकास व्हावा, त्यांच्या अंगी चांगले कलागुण विकसित व्हावेत यासाठी काही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये उद्योजकता निर्माण व्हावी यासाठी सुद्धा काही उपक्रम हे राबवले जातात. त्याचप्रमाणे त्यांचं वक्तृत्व चांगलं व्हावं, त्यांचं कम्युनिकेशन स्किल वाढावं
यासाठीही विविध प्रकारचे स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, इलोकेशन या प्रकारच्या स्पर्धा, त्याचप्रमाणे खेळामध्ये त्यांना चांगल्या सुविधा पुरवून ते चांगले खेळाडू कसे निर्माण होतील यासाठी सुद्धा विद्यापीठ सुविधा पुरवतात आणि त्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं विकसित करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न हे केले. म्हणजे सर युवक महोत्सव असेल किंवा क्रीडा स्पर्धा असतील, महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा किंवा विद्यापीठीय क्रीडा स्पर्धा ह्या घेतल्या जातात. सर आपण खूप छान माहिती दिली. एकच शेवटचा प्रश्न होता की याची अंतिम मुदत जी आहे अर्जाची ती किती आहे? म्हणजे पदवी अभ्यासक्रमासाठी, पदवी अभ्यासक्रमासाठी आता 20 जून ही अर्ज भरण्याची मुदत आहे. आणि सर आपण खूप छान माहिती दिलीत आमच्या शेतकरी बंधूंना आणि पालकांना याबद्दल चांगली माहिती मिळाली. कृषी शिक्षणामध्ये ज्या रोजगाराच्या संधी आहेत, जी पदवी महाविद्यालय आहेत किंवा पदव्युत्तर महाविद्यालय आहेत, याबद्दल आपण माहिती सांगितलीत आणि अर्ज स्वीकृती केंद्रांचीही आपण यादी दिलीत आणि जी एमकेसीएलची संकेतस्थळ आहे किंवा एनसीआरचं जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी बंधू आणि पालक याबद्दल अजून विस्तृत माहिती जाणून घेऊ शकतात आणि त्यांना जर काही शंका असतील तर ते आमचे आम्ही दूरध्वनी क्रमांकही दिलेले आहेत या क्रमांकावर संपर्क साधून ते माहिती घेऊ शकतात. सर कृषी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी आणि कृषी शिक्षणात काय संधी आहेत याबद्दल आपण खूप छान माहिती दिली, त्याबद्दल दूरदर्शन केंद्राच्या वतीने मी आपला आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.